मनोहर भुईरांनी याचं आत्मपरीक्षण करावं. दारू पिऊन बोलू नये, 12 वाजता उठून राजकारण होत नाही अप्पा. यासाठी सकाळी उठून ऑफिसमध्ये बसावं लागतं, लोकांची कामे करावी लागतात, सेवा करावी लागतात, अडीअडचणीला उभं राहावं लागतं. आणि म्हणून अशा पद्धतीच्या अवलंबना करून चालणार नाही. मी आज सांगेल मनोहर भुईरांना, मागच्या वेळेचा पराभव 7,500 मतांनी झाला होता. यावेळेस शिवसेना भारतीय जनता पार्टीची अलायन्स आहे भर असेल. यावेळेस मनोहर भुईरांना 40,000 मतांनी पाडल्याशिवाय हा महिना तो शांत बसणार नाही. कारण तो माझ्या शेपीवर पाय देतो आहे ना धर्मान, त्याचा कार्यक्रम आम्ही करेक्ट करतो. त्यामुळे त्याचा कार्यक्रम करेक्ट केल्याशिवाय राहणार नाही. कारण बरीच जीभ वळवते ते हे चालणार नाही. बरेचसे गोबावले यांनी जे काही सहकार्य आतापर्यंत सरकारच्या माध्यमातून केले त्या मनोहर भुईरांना लाच वाटायला पाहिजे होती एवढा निधी भरतशेट्टी त्यावेळेस मित्र म्हणून त्या ठिकाणी दिलेला आहे. आम्ही साक्षीदार आहोत त्या गोष्टीचे. डिप्युटीशीच्या माध्यमातून 50% हिस्सा सुद्धा मनोहर भुईरांना आपण त्या ठिकाणी दिलेला होता. अशा पद्धतीने आम्ही आमच्या सगळ्या सहकार्यांना करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी ठेवलेली होती. परंतु आज या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने सगळेच माझे सहकारी आज एकत्रपणे बरोबर आलेले आहेत, आज फार समाधान वाटत आहे. खऱ्या अर्थाने शिंदे सरकारमध्ये काम करत असताना या मतदारसंघामध्ये असणारे प्रलंबित प्रश्न हे भविष्यामध्ये आपण मार्गी लावू. प्रत्येक कार्यकर्ता मधा सक्षम झाला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम सुद्धा भविष्यामध्ये आपण करणार आहोत. तर खऱ्या अर्थाने माझी जी आज ताकद आहे ती तुम्ही सगळेजण उपस्थित आहात हीच माझी खऱ्या अर्थाने ताकद आहे. आज मोठ्या संख्येने माझ्या सगळ्या महिला भगिनी उपस्थित आहेत. रेखाताई तुमच्या सगळ्या सहकारी महिला भगिनी उपस्थित आहेत. या सगळ्या रणरागिणी माझ्या बरोबर आहेत. हे सगळे माझे पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत. आज खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचे काम हे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू होणार आहे. आणि म्हणून आज सन्माननीय या ठिकाणी उदयजी सामंत जी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यानंतर आमचे खासदार साहेब आम्ही सगळे पुन्हा एकदा एकत्र नव्या जोमाने या मतदारसंघासाठी आणि संपूर्ण उत्तर रायगडसाठी काम करण्यासाठी सज्ज झालेलो आहे. संपूर्ण उरण असेल, पनवेल असेल, कर्जत, कालापूर असेल, या तिन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचं काम नव्या जोमाने आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत. सरकारच्या माध्यमातून जेवढा विकास या उत्तर रायगडमध्ये करता येईल तेवढी भूमिका घेऊन आपणच्या खांद्याला खांदा लावून पाटील साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही एकत्रपणे काम करू. गोगावले यांच्या रूपाने जे काम करत असताना आपल्याला लाभलं. आज रायगडमध्ये शिवसेनेचे 3 आमदार आहेत. या तिन्ही आमदारांच्या माध्यमातून शिवसेना अतिशय गर्वपणे काम करणारे आम्ही तिन्ही वीर. परंतु खऱ्या अर्थाने ज्या वेळेस दत्तात्रेय सरकार राज्यामध्ये आलं गेलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने रायगडमध्ये शिवसेनेचे 3 आमदार होते. भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार होते, एक अपक्ष आमदार होता आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार त्या ठिकाणी निवडून आलेला होता मित्रांनो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये जे सरकार त्या ठिकाणी आलं गेलं कमीत कमी ज्या रायगडमध्ये स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली होती त्या रायगडमधून संपूर्ण महाराष्ट्र घडलेला आहे, संपूर्ण भारत देश घडलेला आहे. याच रायगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली असताना याच रायगडमध्ये वंदनीय बाबासाहेबांचे विचारांचे 3 आमदार निवडून आलेले असताना सुद्धा पक्ष प्रमुखांनी घेतलेला चुकीचा निर्णय, या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही जाहीरपणे त्यांना त्या ठिकाणी जाऊन विचारला होता की साहेब 3 आमदार शिवसेनेचे आपण निवडून आलेलो आहोत, 1 आमदार राष्ट्रवादीचा निवडून आले असतात, त्या ठिकाणी तुम्ही पालकमंत्री देतात, तो खऱ्या अर्थाने शिवसैनिकाला करत असताना अन्याय आहे. आणि हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी बोललेलो आहोत. आमची अपेक्षा होती 3-3 वेळा भरतशेट या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेलेले होते. आम्ही तर प्रथमच 2 आमदार एकत्रपणे निवडून आलेलो होतो. आमची कोणतीही अपेक्षा त्या ठिकाणी नव्हती मित्रांनो, कारण आपल्याला खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा विकास करायचा होता. आणि विकासाची सूत्र या ठिकाणी या मतदारसंघाची मी पूर्णपणे माझ्या मनाशी गुणगाळ बांधलेली की या मतदारसंघाचा विकास म्हणजेच आपलं मंत्रीपद आहे. ही भूमिका घेऊन आपण या मतदारसंघामध्ये काम करतो. कोणत्याही प्रकारचं स्वप्न आम्हाला त्या ठिकाणी नव्हतं. फक्त या मतदारसंघामध्ये या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा पालकमंत्री भरतशेट गोगावलेंना करावं एवढी भूमिका आमची त्या ठिकाणी त्यावेळेस होती. आणि ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी पक्षप्रमुखांना 10 मिनिटं नव्हतं. परंतु खऱ्या अर्थानं मित्रांनो सत्तेचं राजकारण वरचं फार गणित वेगळं असतं. भारतीय जनता पार्टीने दिलेला कौल होता. परंतु हा विचार पूर्णपणे लोकभावना त्यावेळेस पायदळी तुडवली गेली. खऱ्या अर्थाने लोकभावना पायदळी तुडवली गेली आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये अजून पूर्व उठाव झाला. वंदनीय बाळासाहेबांचा विचार ज्या वंदनीय बाळासाहेबांनी आम्हाला शिकवून दिली होती की जर आपल्याला
तोंड वाजून न्याय मिळत नसेल उदयजी, तर तोंडात वाजून न्याय मिळो हे वंदनीय बाबासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली होती. आणि म्हणून 50 आमदार एकत्रपणे आले आणि खऱ्या अर्थाने जी अभद्र युती त्या ठिकाणी करण्यात आलेली होती, या युतीच्या आघाडीच्या विरुद्ध हे आघाडी सरकार पाडण्यासाठीच आम्ही सगळे आमदार एकत्र आलेलो. कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी आम्हाला आज अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी युवराज आपले फिरतायत, गद्दार आहेत, गद्दार आहेत, गद्दार आहेत, कोणी केली हो खरी गद्दारी? तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून पाहत आहात, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पाहत आहात, कोणी केली खरी गद्दारी? खरी गद्दारी जी झाली ते ना ती वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी झालेली आहे. मित्रांनो, वंदनीय बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले गेलेले आहेत आणि म्हणूनच आमच्या सारख्या शिवसैनिक वंदनीय बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी आदरणीय शिंदे साहेबांना समर्थन देण्यासाठी 50 आमदार एकत्र आले. नगरपालिकांच्या निवडणुका असतील, ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकीवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय तो सरपणार नाही अशा पद्धतीचं सहकार्य आपण सगळ्यांच्या माध्यमातून अपेक्षित आहे. माथेरान नगरपालिकेची निवडणूक आहे, खोपोली नगरपालिकेची निवडणूक आहे, या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेचाच भगवा फडकल्यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी राहिली. जिल्हा परिषदच्या निवडणुकांची तयारी माझ्या सगळ्या सहकार्यांनी त्या ठिकाणी केली आहे. पंचायत समितीच्या निवडणुका असतील, ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, या निवडणुका शिवसेना या ठिकाणी सोबलावं लागणार आहे. तेवढी ताकद आपण सगळ्यांच्या माध्यमातून उभी केलेली आहे. तुम्हाला लागणारे सहकार्य या मतदारसंघाचा आमदार म्हणून संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका माझी या ठिकाणी राहीलच, परंतु व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळे माझे नेते हे सुद्धा आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून एकत्रपणे काम करून आदरणीय शिंदे साहेबांचे हा संपूर्ण महाराष्ट्रभर बलकट करण्यासाठी आपण एकत्रपणे काम करावं. पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. बरंच काही बोलायचं आहे पण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नंतर बाकी आपण शिल्लक ठेवू. बरेचसे पालकमंत्री झाल्यानंतर आपण बोलू, तर भविष्यात महिन्याभरातच या रायगडचे पालकमंत्री म्हणून बरेचसे डोगावले याची खऱ्या अर्थाने नियुक्ती होईल. पण बरेचसे उठावा आमदार महेंद्र थोरेंनी केला आहे पूर्ण का, तर रायगडची पालकमंत्री घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ही शपथविधी आमदार महेंद्र थोरेंनी घेतलेली होती. म्हणून आम्ही पालकमंत्री करण्याचा आम्ही शब्द या ठिकाणी दिलेला आहे, तो पूर्ण करू आम्ही लवकरच. आम्ही दोन्ही आमदार शिंदे साहेबांशी आणि सगळे आमचे सहकारी उदयजी असतील, बागणे आपला असतील, या सगळ्यांनी एकत्रपणे एक मुखाने भरतसेन गोगावले यांचं नाव त्या ठिकाणी पालकमंत्र्यांसाठी आम्ही दिलेलं आहे. लवकरच या रायगडला आपल्याला मंत्री सुद्धा मिळतील, पालकमंत्री सुद्धा मिळतील आणि खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही तिन्ही आमदार खासदार सगळे माझे मंत्री आणि मुख्यमंत्री कटिबद्ध राहू. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. उठाव या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तो अभूतपूर्व उठाव. आदरणीय खऱ्या अर्थाने एकनाथजी शिंदे साहेबांना सहकार्य करून देण्यासाठी वंदनीय बाळासाहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या सगळ्यांना अनुभवायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने हे जे संकट ही जी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली होती आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे का, या रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने हे सरकार विसंगताची संघ करून काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी करून चुकीच्या पद्धतीने हे सरकार सत्तेवर आलं. खऱ्या अर्थाने 2019 निवडणुकीमध्ये या निवडणुकीला आपण सामोरे गेलो, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हा एकत्रपणे या संपूर्ण राज्यामध्ये लढलेले होते आणि महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिलेला होता तो खऱ्या अर्थाने हा कौल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला दिलेला कौल होता. परंतु ज्या पद्धतीने इलेक्शन नंतर जी आघाडी दलबद्दी झाली ती आघाडी आम्हा कोणालाच रायगडकरांना मान्य नव्हती, ही विसंगाची संघ करून केलेली आघाडी आम्हाला मान्य नव्हती, हा काँग्रेस राष्ट्रवादीचा असणारा घरोबा आम्हाला मान्य नव्हता. आणि म्हणूनच रायगडचे तिन्ही असणारे छेळेगाव आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की आतापर्यंत रायगडचा इतिहास जर आपण तपासून पाहिला तर याच्या मागे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, त्यावेळेस सुद्धा या रायगडच्या वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान या मातीमध्ये दिलेलं होतं. तीच परिस्थिती ज्यावेळेस पुन्हा एकदा या रायगडवर आली, वंदनीय बाळासाहेबांनी 1966 ला शिवसेनेची स्थापना केली, पुन्हा एकदा याच रायगडच्या छत्रपतींचा भगवा खांद्यावर घेऊन शिवसेना रूपी हे वादळ संपूर्ण महाराष्ट्रभर उभं राहिलं. आज विचार घेऊन संपूर्ण
अनेक सुसर्जित शिवसेने मध्ये जोडले गेले। वंदनीय बाळासाहेबांचे विचार आम्हाला पुढे घेऊन जायचे। या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंदनीय बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आजही आमचे शिंदे साहेब सभागृहात बोलले, प्रत्येक टीव्हीच्या माध्यमातून बोलत आहेत, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर जाऊन बोलत आहेत, उदयजी आमचे बोलत आहेत, खासदार साहेब आमचे बोलत आहेत। आम्ही एकच सांगतो, आम्ही शिवसैनिक आहोत। शिवसेना हा आमचा पक्ष आहे, तो बाळासाहेबांच्या विचारांचा बाळासाहेबांच्या विचारांना आम्ही पुढे चाललेलो आहे। आणि शिवसेना हा विचार आहे, तो विचार आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत। ती कोणा एका कुटुंबाची मालकी राहिलेली नाही। वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे आम्हा सगळ्यांसाठी आदरणीय प्रेरणास्थान आहेत। आमचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे, निष्ठा आहे, आणि म्हणून त्या निष्ठेपोटी त्यांचे विचार पायदळी तोडण्याचा प्रयत्न चालू होता। आणि ते विचार जिवंत ठेवण्यासाठी संपूर्ण 50 आमदारांनी आदरणीय शिंदे साहेबांना समर्थन दिलेलं आहे।